मानवी मन हे उत्तुंग भरारी घेणारी अतिशय संवेदनशील संकल्पना आहे. त्याचे चित्त एका ठिकाणी स्थिर राहत नाही. जीवनाच्या अग्निशाळेत वावरताना माणसाला असंख्य संघर्षांना सामोरे जाऊन सृजनशील समाज निर्मितीची भावनात्मक स्पंदने निर्माण करावी लागतात. आपल्याला समाजाची काहीतरी देणी लागतात हा उदात्त उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपले ध्येय निश्चित करणारे बुद्ध, फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा खऱ्या अर्थानं जपणारे व आपले अख्खे आयुष्य समाजकार्यामध्ये बहाल करून अनेक गोर गरीब लोकांच्या जीवनात आशेचा किरण उगविणारे, अनेकांच्या काळजात घर करून दिशादर्शक प्रेरणास्थान निर्माण करणारे आदरणीय रामदास नथुजी गजभिये, ज्यांना बाबूजी या नावाने ओळखले जाते, यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील दहेगाव या छोट्याशा गावी दिनांक 5 फेब्रुवारी 1942 रोजी एका गरीब कुटुंबात झाला. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने लोक प्रेरित होत होते. त्यांचे वडील सुद्धा आंबेडकरी चळवळीत हिरिरीने भाग घेत होते, त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आणि पुस्तक वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली. त्यांचे वडील त्यांना नेहमी प्रोत्साहन देत होते. पहिली ते चौथी पर्यंत त्यांचे शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पचखेडी येथे झाले. नंतर 5वी ते 8वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी आपल्या आत्या श्रीमती सजाबाई लंगळूजी घोडीचोरे यांच्याकडे 1950 ते 1958 या काळात पवनी येथील म्युन्सिपल हायस्कूलमध्ये घेतले. आत्याच्या घरापासून अगदी अंतरावर दर्गा असल्यामुळे तिथे जाऊन ते अभ्यास करायचे. 9वी आणि 10व्या वर्गात असताना सिद्धार्थ वसतिगृह पवनी येथे राहून शिक्षण घेतले. 10वीनंतरचे पुढील शिक्षण 11वी ते BCOM पर्यंत GS कॉलेज नागपूर येथे पूर्ण केले. अतिशय संघर्षमय शिक्षणाचे दिवस त्यांनी काढले. बालवयापासूनच त्यांना सामाजिक आणि धार्मिक कार्याची आवड होती. त्यांनी फण्या बनवून म्हशीचे शिंगे विकून मिळालेल्या पैशातून ते अनेक गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करीत. आपल्या मूळ गावी आले असता गोर गरीब लोकांची परिस्थिती पाहून जशीच्या तशीच आहे असे त्यांना लक्षात आले. हे बघून त्यांना अतिशय दुःख झाले. परसोडी येथे अस्पृश्य लोकांसाठी मंदिर खुले व्हावे यासाठी त्यांनी 1955 आंदोलन करून यशस्वी केले. निसर्गाने निर्माण केलेल्या सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्यावर सुद्धा बंदी होती. सार्वजनिक विहीर सर्वांसाठी खुली व्हावी यासाठी त्यांनी आंदोलन करून अस्पृश्यांसाठी त्या खुल्या केल्या. दिनांक 8 ऑक्टोबर 1962 दीक्षाभूमी नागपूर येथे त्यांचा चांगुनाबाई यांच्याशी विवाह पार पडला. हा विवाह रेवाराम कवाडे गुरुजी यांनी लावला होता. या विवाह प्रसंगी दीक्षाभूमीचे सचिव सदानंदजी फुलजेले, वाको गाणार आणि भिक्षु संघ प्रामुख्याने उपस्थित होते. मी टीपी वाघमारे, सहायक शिक्षक महामाई विद्यालय मांडळ. मला या ठिकाणी 16 वर्ष झालेली आहे. तर माणूस जन्माला येताना 3 ऋण घेऊन जन्माला येत असतो. पहिलं ऋण आई वडिलांचे ऋण, दुसरं गुरुजनांचे ऋण आणि तिसरं ऋण आहे समाजाचं. आपण आई वडिलांची सेवा करून आपण ते ऋणमुक्त होऊ शकतो, गुरुजनांची सेवा करून आपण ऋणमुक्त होऊ शकतो, पण समाजाची सेवा करणे मृत्यू आपल्याला मृत्यू जरी आला तरी आपण समाजाची ऋण फेडू शकत नाही. या उदात्त भावनेने आणि प्रेरणेने आमच्या विद्यालयाचे आदरणीय पितृतुल्य आर्यम गजबे साहेब यांनी यांच्या उदात्त प्रेरणेने 31 मे 1964 संयम शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यानंतर उद्देश हाच होता की या ग्रामीण विभागातील तळागाळातील मुलांना विनय वसतिगृहाची स्थापना केली 1964. उद्देश हाच होता की तळागाळातील समाजाची सेवा करणे. 1980 त्यांनी करुणा मुलींच्या वसतिगृहाची स्थापना केली. त्याही वेळेस उद्देश तोच होता की परिसरामध्ये शाळा नव्हत्या आणि त्यामुळे त्यांना निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून तरुण मुलींच्या वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1980 महामाई देवी कन्या विद्यालयाची स्थापना करून
वस्तीगृहातील मुलींना आपल्याच विद्यालयामध्ये शिक्षण मिळावं या उद्देशाने या विद्यालयाची स्थापना करण्यात आली किंवा निर्मिती करण्यात आली. 90 ला वैशाली मुलीच्या वस्तीगृहाची स्थापना करण्यात आली आणि हा शिक्षणाचा महाविरोध त्यांनी उभारताना मोठे कष्ट श्रम मेहनत करावी लागली. त्यांनी गरीब लोकांच्या शिक्षणाकरता वसतिगृह शाळा महाविद्यालय याची स्थापना करून खऱ्या अर्थानं त्यांनी शिक्षणाचा पाया रचून शैक्षणिक क्रांती केली. आजही ते वसतिगृहात जाऊन मुलांची विचारपूस करतात, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतात, त्यांना मदत करतात. त्यावेळेस जे रामदासजी गजबे होते उपासक म्हणून आणि मी त्यावेळेस एक श्रमण होतो आहे पण माझ्या शिक्षणाचा खर्च त्यावेळेस जसे भिक्षूंचा किंवा एखाद्या श्रमणांचा जो खर्च उचलतात एक दायित्व म्हणून त्यावेळेस त्या बाबजीनं म्हणजे रामदासजी जे गजबे आहेत त्यावेळेस एक भिक्षूंचं दायित्व म्हणून एक दायक म्हणून जो खर्च उचलून मला शाळा शिकवण्यासाठी जे काही दान दिलं त्यांचं खूप अनुमोदन आहे. आणि मग त्यानंतरही जर संग्रामगिरीला मी कधी गेलो आहे किंवा तिथं राहिलो तर त्यांच्याकडून तिथं दान यायचं, त्यांच्याकडून एक अनुकंपा यायची की भलते तुम्ही कसे आहात, का आहात, कुठं आहात. ते आताही फोन करत असतात. त्यांची वय पण आता खूप झाली तरी पण ते भिक्षूंना आताही खाली बसून ते अभिवादन करतात, वंदन करतात. हे त्यांच्याकडे धम्म शिकवण आहे. ते स्वतःही धम्म खूप शिकले आणि मांडळमध्ये त्यांच्यापासून बरेचदा जे उपासक उपासिका आहेत ते पण धम्म शिकलेले आहेत, त्यांच्याकडून जे चावून लागलेली आहे त्यांना. आणि आम्ही पण आता सातारा धम्मकुटीला राहतोय तर त्या ठिकाणी ते येतात आणि भोजनाचं आमंत्रण करतात. भिक्षू संघ पण असतात, त्यांना पण आमंत्रण करतात. आणि त्यांच्यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांच्या वयाचा एक कोणी उपासक असेल आणि तो भिक्षू संघाला अभिवादन करीत असेल हे खूप मोठं खूप मोठी एक धम्मदायित्वाची खूप मोठी गोष्ट झालेली. उपासकाचा तो गुण आहे की भिक्षूंना बोलवणं आणि अभिवादन करणं. महामाया देवी विद्यालय मांडळ येथे गेल्या 30-31 वर्षापासून मी सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. माझे संपूर्ण नाव श्री HD मेश्राम असे असून मी या विद्यालयामध्ये मुख्यतः इंग्रजी विषयाचे अध्यापनाचे कार्य करतो आहे. या कार्यामध्ये आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय विनय जी गजभे हे वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आमच्या संस्थेचे संचालक रामदासजी गजभे साहेब यांनी आपल्या पूर्वजांचे महत्त्वाचे कार्य करण्याच्या उद्देशाने या संजीवन शिक्षण संस्थेचा जन्म घातला. या संस्थेतर्फे मांडळ येथे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज तसेच उमरेड तालुक्यातील शिरशी या गावी एका सिनियर कॉलेजची सुरुवात केलेली आहे. आमच्या शाळेचे नाव महामायादेवी विद्यालय आहे. आमची शाळा मांडळ येथे आहे. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक VR गजबे सर आहेत. आमच्या शाळेतले शिक्षक आम्हाला चांगल्या प्रकारे मदत करतात, चांगल्या प्रकारे शिकवतात, मार्गदर्शन करतात. आदरणीय RAN सरांच्या पुण्याईने आमची शाळा उभारण्यात आली, त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शारी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि माझ्या शाळेतील संचालक माननीय RN गजबे साहेब यांचे कार्य अतिशय थोर आहे आणि मला ते सुरुवातीपासून चांगले मार्गदर्शन करत होते. आणि त्यांनी सुरुवातीचे 5 ते 10 वर्ग काढले, त्यानंतर 11वी 12वी काढली, 12वी काढून झाल्यानंतर 1st year सेकंडर फायनलसुद्धा काढलेला आहे. आणि हळूहळू त्यांनी हा कल्पवृक्ष खूप मोठा केलेला आहे आणि त्यांचे मार्गदर्शन मला खूप लाभलेले आहे आणि वेळोवेळी त्यांनी आम्हाला मदतसुद्धा केलेली आहे. माझं पूर्ण नाव स्नेहा मुन्ना नागदेवी, मी 10वा B मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव महामहादेवी विद्यालय मांडळ आहे. आमच्या शाळेतले सर्व शिक्षक आम्हाला चांगल्या विषयाच्या पद्धतीने शिकवतात, चांगले मार्गदर्शन करतात.
आमचे बाबूजी आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करतात. नाव आहे पियुष भास्कर नागदेव आणि माझे बाबूजी खूप चांगले आहे आणि मला वेगवेगळ्या जागी फिरायला पण नेतात आणि कोणती अडी अडचण असली तर सरांद्वारे दूर करतात आणि मला खेळणे पण आणून देतात आणि कोणत्या ट्रीपला पण नेतात आणि कोणते झाडे गिन लावायचे असल्यास मला बोलवतात आणि खाऊला पैसे पण देतात आणि काही अडी अडचण असली ते दूर करतात. माय सिस्टर फादर इन लॉ मिस्टर रामदास कजिते इज व्हेरी गुड जेंटलमॅन. He is serving more than 50 years for social service and also she is a chartered educational institution for the past. He is running education institution for the past 50 years. He is serving poor people, orphaned student and everything. He served food to every people. Maja purna naav Keshav Maruti Chauhan aahe. Mi Chiknela asto. Maje 20 varshapasunche Gajbe saahebashi चांगले संबंध आहेत. त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं की जे आम्ही भूमिहीन असताना रिझर्व फॉरेस्टची जमीन आम्हाला 14 लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळवून दिले तेव्हापासून आम्ही सगळे 14 कुटुंब परिवार सुखी समाधान आहोत. त्यांचे फार मोलाचे उपकार आमच्यावरती झालेले आहेत. त्यानंतर समाजकार्यामध्ये सुद्धा मी गजबीर साहेबासोबत 30 वर्षापासूनच्या कार्यरत आहो आणि त्यांनी मला शिबिरामध्ये शिवरदान सुद्धा दिलेले आहे. तेव्हापासून मी धम्मकार्याची फार सुंदर सेवा करीत आहो आणि माझे कुटुंबामध्ये सुख समाधानाने धम्मकार्य करत असताना जगत आहो. त्याबद्दल गजबीर साहेबांचे फार मोठे आमच्यावर उपकार आहेत. आदरणीय रामदास नथुजी गजबीये त्यांचे समाजसेवेचे कार्य पाहून भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्लीच्या वतीनं त्यांना 24 डिसेंबर 1992 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप प्रदान करण्यात आली. रामदासजी गजभिये आणि चांगुणाबाई यांना 5 मुले आणि 3 मुली असे अपत्य होते. त्यांची सर्व मुलं आणि मुली उच्च शिक्षित असून आज तेही त्यांच्या समाजसेवेचा वारसा समोर चालवित आहेत. माझं नाव रामदास नथुजी गजबी आहे. सन 1964 बीकॉम झाल्यानंतर विदर्भ बुनियादी हायस्कूल नागपूर येथे शिक्षकाची नोकरी केली आणि नोकरी करीत असताना सन 1964 संजीवन शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा रजिस्टर नंबर 676N आहे आणि त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 1964 विनय वसतिगृहाची स्थापना केली. गरीब पण होत करून विद्यार्थ्यांना द्रव्य अभावी शिक्षण घेता यावे हा उदात्त उद्देश ठेवून वसतिगृहाची स्थापना केली आणि वसतिगृह आजही चालू आहे. त्यानंतर 1989 मी महामाया देवी विद्यालय स्थापन केलं. त्या महामाया देवी विद्यालयाच्या माध्यमातून गरीब होत करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. बरेचसे विद्यार्थी माझ्या शाळेमधून चांगल्या चांगल्या हुद्द्यावर गेले, ऑफिसर झाले. उदाहरण द्यायचं झालं तर सिद्धार्थ गायकवाड नावाची एक व्यक्ती आज विभागीय समाज कल्याण अधिकारी आहे. स्वाभिमानाची गोष्ट आहे. त्यांचा सत्कार समारंभ सुद्धा मी या विद्यालयामध्ये घेतलेला होता. आणि असे अनेक लोक इंजिनियर झाले, कोणी कोणत्या कोणत्या बँकेचे मॅनेजर झाले. अशा तऱ्हेची या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना मी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. सन 1980 मुलींकरता इथं वसतिगृहाची सोय नव्हती तर मुलींना देखील शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांच्या राहण्याची सोय केली. 1980 तरुणा मुलींचं वसतिगृह स्थापन केलं आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा मुली या ठिकाणून शिकून गेल्यात, बरीचशी प्रगती केली. आणि आता जेव्हा येतात काही काही नाता नात्रापत्रा ज्या झाल्या येतात माझ्या पाया पडतात, मोठ्या स्वाभिमानात माझ्या डोळ्यातून आनंद वाहू लागतात. त्यानंतर मी 1989 मुलींची शाळा स्थापन केली आणि ती शाळा आजही चालू आहे. எனது சம்பந்தியாகிய பாபுஜி என்கிற ராம்தாஸ் கஜ்பி அவர்கள் கடந்த 50 காலமாக பல கல்வி நிறுவனங்கள் ஏழை மக்களுக்காக நடத்தி கொண்டு வருகிறார். ஏழை மாணவர்கள், ஆதரவற்றோர்கள், முதியோர்கள் எல்லாருக்கும் நல்ல தங்கும் விடுதி கொடுத்து
மூணு வேளையும் நல்ல முறையில் சாப்பாடு போட்டு மிக சிறப்பாக நடத்தி வந்துட்டிருக்கார். இது மட்டும் இல்லாமல் இந்த மாண்டல் கிராமத்தில் உள்ள அனைத்து மக்களுக்கும் மற்ற நாயங்கள் எளிய முறையில் வீடு வசதி, ரோட்டு வசதி, தண்ணீர் வசதிகள் பல வசதிகள் செய்து கொண்டிருக்கிறார். அனைத்து இவர் ஒரு மாண்டல் ஒரு அசம்பிளியாக நடத்தி வந்து கொண்டிருக்கிறார். இவர் மிகுந்த சிறந்த மனிதர். 80 வயது முடிந்து 81 வயது ஆரம்பமாகிறது. இவர் 50 ஆண்டு காலமாக இவர் செய்யாத ஒரு சோசியல் ஒரு சேவைகள் யாரும் செய்யவில்லை. இந்த மாண்டல் கிராமத்தில் யாரும் செய்யவில்லை. மிக சிறந்த மனிதர். இவரை போல் ஒரு மனிதர்கள் நாட்டில் உருவாவது ரொம்ப சிரமம். மிகவும் சிறப்பான மனிதர் என்று நான் எனது சம்பந்தியை ரொம்ப வாழ்த்துகிறேன். வணக்கம். असे फार कमी लोक मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेले आहेत की ज्यांनी कुटुंबाची तर प्रगती केली, परंतु कुटुंबासोबतच त्यांनी समाज समोर ठेवला आणि समाजातील जे गरीब विद्यार्थी होते त्याकरता त्यांनी फार मोलाचं काम केलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर त्यांचं धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांनी आपला ठसा उठवलेला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपलं जीवन व्यतीत करून सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे फार कमी लोक दिसतात की आमचा लहान भाऊ म्हणजे धम्मज्योती गजबी एवढ्या मोठ्या हुद्द्यावर गेल्यानंतरही तो जमिनीशी तुटलेला आहे आणि याचे संपूर्ण श्रेय तो काकाजी म्हणजे आमचे काकाजींना देतो, आपल्या वडिलांना देतो आणि तो खरोखरच तो वारसा तो चालवेल अशी मला पूर्ण अपेक्षा आहे त्याच्याकडनं. आणि समाजाचाच तर विचार केलाच त्यांनी, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाला, बहिणीला वकील बनवलं, भावाला डॉक्टर बनवलं, दुसऱ्याही भावाला वकील बनवलं आणि संपूर्ण कुटुंबाला जे एक संयुक्त कुटुंब म्हणतात त्या संयुक्त कुटुंबाला हे धरून चालले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संपूर्ण कुटुंब आज प्रगतीच्या दिशेने आपल्याला दिसत आहे. मी श्री डी जी रामटेके, सहाय्यक शिक्षक महामाया देवी विद्यालयामध्ये. इथे जवळजवळ मी 25 वर्ष कार्यरत आहे आणि कार्यरत असलेलो आहे. आमच्या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होतात त्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी आदरणीय संचालक साहेब श्री आर एन गजबे सर हे आम्हाला वेळोवेळी योग्य असं मार्गदर्शन करीत असतात. त्यांच्या ज्या काही अडचणी आलेल्या असतील त्या अडचणीवर सुद्धा त्यांनी मात करून हे एवढं मोठं वटवृक्ष उभार, त्या वटवृक्षाचं जतन करण्यासाठी आणि त्याचं संगोपन करण्यासाठी आम्ही कर्तव्यदक्ष आहोत आणि कर्तव्य आम्ही आपल्या अध्ययनातून आणि अध्यापनातून परिपूर्ण करीत असतो, प्रामाणिकपणे करीत असतो. माझं नाव जगदीश शामराव मिश्रा. मी महामायादेवी विद्यालय मंडळ येथे योगशाळा सहायक या पदावर कार्यरत होतो. माझी अपॉइंटमेंट आहे 1/7/1989 आणि माझी सेवानिवृत्ती झाली आहे 30/11/2021. तत्पूर्वी साहेबांच्या जीवन संघर्षाबद्दल जर बोलायचं झालं तर साहेबांचं जीवन एवढं संघर्षमय झालं की त्यांचं गाव जे आहे दहेगाव, त्यांचं जे मूळ गाव आहे दहेगाव आणि त्यांचा जन्म तिथे झाला दहेगावमध्ये, पण त्यांचं प्राथमिक शिक्षण किंवा हायस्कूल शिक्षण जे झाले आहे ते पौनीला झालं आणि तिथून मग त्यांचा जीवन प्रवास सुरू झाला. त्या कालावधीमध्ये त्यांचे वडील मरण पावले आणि त्यांचे वडील मरण पावल्यानंतर त्यांचे लहान भाऊ बहीण वगैरे होते, आता त्यांचे जीवनयापन करण्यासाठी म्हणून त्यांनी नागपूरला गेले आणि नागपूरला काही दिवस त्यांनी नवप्रतिभा हायस्कूलमध्ये शिक्षक या पदावर काम केलं आणि तिथून त्यांनी मग ते त्या कालावधीमध्ये ते राजकीय क्षेत्राशी जुळले. राजकीय क्षेत्राशी जुळले म्हणजे नाशिकरावजी तिरपुळे यांच्यासोबत त्यांनी काम केलं. माननीय नामदार नाशिकरावजी तिरपुळे यांच्या माध्यमातून त्यांना विनय वसतिगृह म्हणून एक संस्था मिळाली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मग इथे मांडळमध्ये स्थायी झाले
आणि ते वसतिगृह चालवत असताना त्यांना अनेक कठीण समस्यांना लोकांचा विरोध पत्करावा लागला, लोकांच्या विरोधातून त्यांना त्रास झाला आणि त्या त्रासातून त्यांनी मार्ग काढून आणि संघर्षातून मार्ग काढून त्यांनी इथे स्थायी झाले आणि ते स्थायी झाल्यानंतर 1964 पासून वसतिगृहाची सुरुवात झाली आणि ते वसतिगृह पहिले मांडळमध्येच किरायाने राहत होते त्या ठिकाणी ठेवलं, मग त्या काही कालावधीनंतर मग त्यांनी ते वसतिगृह इथे आणलं आणि इथे लहानसं झोपडं असताना त्या झोपड्याच्या माध्यमातून त्यांनी ते वसतिगृह सुरू केलं. माझं नाव विकास मंजाराम गिरव. माझे वडील स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि ते सिद्धार्थ भारत सेवक सिद्धार्थ वसतिगृहाचे संचालक होते. आता त्यांचाच वारसा आपण चालवत आहोत आणि 1958-59 माननीय रामदासजी गजवीये हे त्यावेळी आमच्या वसतिगृहाचे त्या काळच्या पहिल्या बॅचचे म्हणजे आणि त्यांच्या सोबत आम्हाला म्हणजे मी अगदी लहान 7-8 वर्षाचा असताना पहिल्या दुसऱ्या वर्गात असताना त्यांच्याबरोबर ते मला बाजारात घेऊन जात होते. माझे वडील त्यांना मला सायकलनी पोचवायला सांगत होते तेव्हा माझ्या लहानपण ह्या सिद्धार्थ वसतिगृहातच आणि गजबीय साहेब रामदासजी गजबीय साहेबांच्या सान्निध्यात गेलेलं होतं. त्यांच्या सान्निध्यात राहून गजबीय साहेबांनी त्यांचासुद्धा वारसा त्यांनी आपल्याबरोबर आपल्या ही तालुक्यामध्ये घेऊन गेले आणि त्यांनीसुद्धा संस्था काढल्या आणि नेहमी माझ्या वडिलांच्या संपर्कात राहत होते. आज ते 80 वर्षाचे होत आहेत त्याबद्दल मला आणि त्यांची अंगकाठी ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या अंगकाठी एवढं चांगलं असण्याचं मी रहस्य विचारलं होतं. आज आम्हाला ते आज त्यांची भेट झाली आणि माझ्या निवासस्थानी भेट झाली आणि त्यांना पाहून मला इतका आनंद झाला की म्हणजे फारच म्हणजे किती दूरचा माणूस आपल्याला आज इतक्या दिवसांनी भेटतो आहे आणि त्यांनी आपली मुलं चांगले सुशिक्षित केलेले आहे, IAS केलेले आहेत त्यांची सुशा या महाराष्ट्र शासनाच्या ते एक अधिकारी आहेत. ते ऐकून पाहून मला अत्यंत आनंद झालेला आहे आणि आज ते माझ्या घरी आले मला फार धन्यता वाटली. आणि त्यावेळी माझे जे वडील होते मनसारामजी राऊत यांनी यांच्यापासून त्यांनी जो जे अनुभव घेतला त्यांच्यापासून शैक्षणिक गोष्टीचा त्यांनी जो वारसा घेतला त्याबद्दल मला निश्चितच अभिमान वाटतो. बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सन 1975 वेळगाव या गावापासून सुरुवात केली. त्यांनी अनेक बौद्ध विहारात जाऊन धम्म शिबिराचे आयोजन केले. 30 जानेवारी 1977 बाबूजी म्हणजेच रामदासजी गजवे यांनी अमसेना जिल्हा रायपूर छत्तीसगड येथील सतनामी चांभार समाजातील लोकांना पूजनीय भदंत धम्मकीर्ती यांच्या अध्यक्षतेखाली 30,000 ते 40,000 लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन ऐतिहासिक सोहळा घडवून आणला. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो
सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 मी डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त सामाजिक न्याय विभाग नागपूर आज बाबूजींचा 80वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर हे 80 वर्षाचे असून सुद्धा तरुणाला लाजवेल अशा जोमाने आजही ते कार्य करतात खरं तर माझा संबंध बाबूजीसोबत फार पूर्वी आला 1991 मी जेव्हा 9व्या वर्गामध्ये असताना बाबूजींच्या वसतिगृहामध्ये शिकायला गेलो आणि तिथे एक वेगळं व्यक्तिमत्व मला बघायला मिळालं ज्या वसतिगृहामध्ये मी शिकायला गेलो त्यानंतर माझे भावंडसुद्धा माझी बहीण रागिनी गायकवाड आणि माझा भाऊ राहुल गायकवाड हे सुद्धा त्या ठिकाणी शिकायला गेलेत आणि तिथून जे काही आम्हाला मिळालेलं आहे त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आहोत खरं तर बाबूजींमुळे हे सगळं शक्य झालं असं मला वाटते कारण ज्या वेळेला आम्ही या वसतिगृहामध्ये सुरुवात
तिला गेलं तर त्यावेळेला एक वातावरण होतं की आम्हाला बंतेजींनी दीपंकर बंतेजींनी या ठिकाणी आणलं आणि माझ्या आई जी आहे सुप्रिया आणि माझे बाबूजी लहानूजी यांनी सांगितलं की त्या वसतिगृहामध्ये संस्काराचं शिक्षण मिळतं. त्यावेळेला संस्कार जे काही पुणे अपेक्षित होतं तर वसतिगृहामध्ये गेल्या गेल्याच आम्हाला ते मिळाले. कारण की बाबूजींनी सुरुवातीलाच भिक्षू म्हणून बरेच वर्ष त्यांनी समाजामध्ये धार्मिक कार्य केलेलं होतं आणि मग ज्यावेळेला वसतिगृहामध्ये आम्ही गेलो तर त्यावेळेला एक वेगळं वातावरण म्हणजे जे कधी बघितलेलं नव्हतं एक धार्मिक वातावरण एक संस्कारिक वातावरण त्या वसतिगृहामध्ये आम्हाला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने त्या वसतिगृहामध्ये बाबूजींनी आतापर्यंत जे केलेलं आहे म्हणजे 1991 पासून तर आज 2021 म्हणजे जवळजवळ 30-32 वर्षाचा हा जो आहे जो भाग आहे त्यामध्ये बाबूजींनी आतापर्यंत आम्ही सातत्याने घरगुती म्हणजे घरच आहे आमचं ते. आम्ही कधी पण हक्काने त्या ठिकाणी जात असतो. माझी बहीण असो माझं कुटुंब असो त्या ठिकाणी जातो. फार वेगळ्या पद्धतीचा आम्हाला एक आनंद त्या ठिकाणी मिळतो. कारण की जी पायाभरणी होती म्हणजे मी आज या ठिकाणी जे अधिकारी म्हणून कार्य करतो त्याची पायाभरणी खऱ्या अर्थाने त्या वसतिगृहामध्ये झालेली. त्यावेळेला वसतिगृहाचे सुपरिटेंडंट म्हणून आमचे दादा विनय दादा त्यावेळेला त्या ठिकाणी काम करत होते आणि त्यांनी जे शिस्त संस्कार जे आमच्यावर लावलेले आहेत ते आजही 30 वर्ष झाले तरी ते टिकून आहेत आणि ते भविष्यामध्ये सुद्धा नेहमीसाठी टिकून राहणार आहे. महत्त्वाचं म्हणजे की बाबूजींनी जी काही संस्थात्मक बांधणी केलेली आहे म्हणजे शाळा असतील वसतिगृह असेल तर या संस्थात्मक बांधणीमुळे आज हजारो विद्यार्थी मागील मी 30 वर्षापासून बघतो आहे की हजारो विद्यार्थी त्यामधून निघालेले आहेत. अनेक जण चांगल्या पदावर सुद्धा गेलेले आहेत आणि माझी बहीण असेल ती पण त्या वसतिगृहामध्ये राहिली आणि बाबूजींचे ज्या दोन मुली होत्या आम्रपाली आणि प्रीतिताई वगैरे यांनीसुद्धा आजही ते संबंध सगळे टिकून आहेत. धम्मज्योती असतील विनयदादा असतील विरू असतील आई असेल म्हणजे आई पण त्यावेळेला होती नंतर आमच्यामधून ती निघून गेली आणि त्यामुळे जे संस्कार आमच्या तिघाही भावावरती झाले आणि इतरांवरती झालेले आहेत त्यामुळे मला या अधिकारी पदापर्यंत पोहोचतात. माझी बहीणसुद्धा आज फूड अँड सप्लाय डिपार्टमेंटमध्ये अधिकारी म्हणून काम करत आहे. माझा भाऊसुद्धा रेल्वेमध्ये चांगल्या पदावर काम करतो आहे. तर ही सगळी देण आहे ही बाबूजीची आहे. या ठिकाणी जे त्यांनी आम्हाला संस्कार दिले 2-3 वर्ष आणि सातत्याने ते आमचे मार्गदर्शक राहिलेले आहेत त्या संस्कारामुळे आम्ही कुठेही न भटकता एक चांगल्या वळणावर आहोत आणि हे सगळी पुण्य आहे म्हणजे आमच्या बाबूजीची आहे आणि ते आज 80 वर्षाचे झालेले आहेत की ज्यांनी अशा अनेक दुःखी जे ज्यांच्याकडे खाण्यासाठी काही नव्हतं शिक्षणासाठी काही नव्हतं अशांना तिथे निवारा दिला आणि त्यामुळे त्यांच्यावर जे संस्कार केले त्यामुळे अनेक जण आज बाबूजीमुळे अनेक ठिकाणी गेलेले आहेत. खरं तर बाबूजीचं कार्य सामाजिकसुद्धा फार मोठं आहे. समाजामध्ये जाऊन अनेक ठिकाणी ते कार्य करतात. त्यांचं राजकीय कार्य पण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. अनेक चांगल्या राजकीय व्यक्तींसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. धार्मिक कार्यसुद्धा फार मोठ्या प्रमाणात अनेक धर्मांना त्यांनी आश्रय दिलेला आहे आणि खरं तर अनेक धर्मियांना मी म्हणतो की इतर धर्मियांना सुद्धा त्यांनी आश्रय दिला जरी ते बौद्ध धर्माचे अनुयायी असले आणि धम्मामध्ये फार मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. आजही खूप भिक्षूंचं आश्रयस्थान म्हणजे बाबूजी आहे आणि खऱ्या अर्थाने ही त्यांनी अनेक वेळेला अनेकांचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की अनेकांना त्यांना त्यांनी घडवलेलं आहे. आजही मला असं वाटतं की अनेकांनी त्यांच्यासोबत कौटुंबिक संबंध हे टिकवून ठेवलेले आहेत आणि सातत्याने एक मूर्तिमंद उदाहरण आहे आमच्यासाठी प्रेरणा आहे की ते जेव्हा जेव्हा आमच्यावरती काहीतरी संकट येते ते आमच्यासाठी धावून येतात. म्हणजे असं वाटतं की जेव्हा जेव्हा काही अडचणी आम्हाला निर्माण झाल्या तर आम्ही बाबूजीकडे जातो विचारतो त्यांना की बाबूजी ह्या अशा पद्धतीची समस्या काय करावं. बाबूजींचा जो काही 80 वर्षाचा जीवन जगण्याचा जो अनुभव आहे कारण की आमचं आयुष्य आता 42-43 वर्षाचं आहे आणि बाबूजींचं 80 वर्षाचं म्हणजे आमच्या दुपटीने जास्त म्हणजे जो काही त्यांचा सामाजिक अनुभव आहे जो काही त्यांचा राजकीय अनुभव आहे जो काही धार्मिक अनुभव आहे
त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते आमचे मार्गदर्शक गुरु आहे आणि त्यांच्यामुळेच आजही मधल्या काळामध्ये माझ्या मुलावरती संकट आलं तर बाबूजींनी अनेक लोकांशी संपर्क केला आणि आम्हाला मार्गदर्शन केलं की आपण इकडे जा, या ठिकाणी जा, आणि ते जाण्यासाठी खूप प्रयत्नरत असतात. माझी पत्नी असो रोशनी, तिला पण सातत्याने ते मार्गदर्शन करत असतात. तर असं एक बाबूजींचं जे कार्य आहे ते फार मोठं कार्य आहे. म्हणजे त्यांनी या 80 वर्षामध्ये जे काही स्वतःसाठी तर जास्त काही केलेलं नाही आहे, त्यांचा ध्यासच असतो की अनेक जण चांगले झाले पाहिजे. कौटुंबिक जबाबदारी त्यांनी पार पाडली, अनेक मुलांना चांगल्या ठिकाणी नेलं, बरेच जणांना बऱ्याच ठिकाणी मदत केली, परंतु सामाजिक दायित्व त्यांचं फार मोठं आहे. म्हणजे जे सातत्याने जे कार्य त्यांनी समाजासाठी केलेलं आहे ते कार्य आजही समाजामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वामधून दिसून येते आणि जे काही सातत्याने ते करतात ते इतरांना पण प्रेरणादायी असते. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचं जे कार्य आहे हे 80व्या वर्षी आम्ही कुठल्या तरी रूपाने हे इतरांपुढे ठेवतो आहे याचा मला फार मोठा आनंद होतो आहे. आणि खरंच एक वेगळं व्यक्तिमत्व मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाबूजी आहेत आणि त्या बाबूजीमुळे, रामदासजी गजबेमुळे आज अनेक लोकांना जीवन जगण्याची आशा मिळाली. म्हणून त्यांचे कितीही आभार तर मानता येत नाही, परंतु आभारापेक्षाही फार मोठं कार्य असते. जे लोक जसं ताऱ्याप्रमाणे असतात की जे जगमगतात जरूर परंतु ते दिसत नाही, आणि असं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाबूजी आहेत. आणि म्हणून त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मी फार खूप खूप शुभेच्छा देतो. भविष्यात त्यांना आरोग्यदायी जीवन लाभो, 100 वर्षाच्या पुढे त्यांचं आयुष्य जगावं अशी एक तथागत चरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्यांना पुनश्च त्यांच्या कुटुंबियांना आणि बाबूजींना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्ध. आणि राजकीय नेत्यांसोबत जिव्हाळ्यांची नाते संबंध आहे. ते आजही मुक्तपणे आपल्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय संस्कारांमध्ये जीवन जगत आहेत. आजही ते ज्या ठिकाणी वाढले, मोठे झाले, घडले, संघर्ष केला, त्या जागेवर जाऊन तो संघर्षमय काळ आठवून ते पुन्हा नव्या उमेदीची प्रेरणा घेतात. पवनी येथे 1954 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंडारा येथे लोकसभेच्या प्रचाराकरिता आले असता त्यांनी प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेतले. तेथूनच त्यांना सामाजिक आंदोलनाची प्रेरणा मिळाली. डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन पुढे त्यांनी सामाजिक कार्यात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. या सर्व गोष्टी करण्यासाठी बाबूजींची पत्नी चांगुणाबाई त्यांना सदैव प्रोत्साहित आणि मार्गदर्शन करीत असे. त्या बाबूजींच्या सावलीसारख्या सोबत असत. त्यांच्या मोठ्या योगदानाने बाबूजींना समाजकार्य करणे शक्य झाले. रामदासजी गजवी आज 80 वर्ष पूर्ण करीत आहेत. समाज परिवर्तन घडविणारे, आज सर्वांचे ते लाडके, लोकप्रिय बाबूजी झाले आहेत. बाबूजी एक प्रेरणादायी प्रवासाला संत कबीर फिल्म प्रोडक्शन मानाचा, सन्मानाचा, स्वाभिमानाचा जयभीम करत आहे. सरता संपत नाही कार्य माझ्या जीवनाचे, सरता संपत नाही कार्य माझ्या जीवनाचे, दुःख वेचित जातो गरीब वंचित मानवाचे, ज्ञान सूर्य घेऊन हाती चांदणे पेरतो उजेडाचे, ज्ञान सूर्य घेऊन हाती चांदणे पेरतो उजेडाचे, ऊर्जा यान बनून ज्ञान वाटतो धम्माचे, ज्ञान वाटतो धम्माचे, ज्ञान वाटतो धम्माचे.